हॅलो एवरीवन, आज आपण बघणार आहोत सोयाबीनची चटणी। तर ही चटणी एकदम पौष्टिक आणि हेल्दी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे, तर लगेच बनवायला घेऊया। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सोयाबीन वडी। तर सोयाबीन वडी घेतलेली आहे बघा, साधारण पावच्या बरोबर आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं आता कढीपत्ता टाकणार आहोत। भाजून घ्यायची आहे सोयाबीन वडी, चांगली क्रंची झाली पाहिजे अशी कडक। आणि लसूण घ्यायचं आहे, लसणाच्या 7-8 पाकोळ्या घेतलेल्या आहेत, बिना सोलायचाच लसूण घ्यायचं आहे, त्याचा टेस्ट छान येतो। त्यानंतर खोबरं घ्यायचं आहे, खोबरं जास्त नाही घ्यायचं, खोबरं थोडंच घ्यायचं आहे आपल्याला, अर्ध्याहूनही कमी घेतले, जसं की सोयाबीनचा अर्धा भाग आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी। आणि 1 चमचा जिरे घेतलेत। त्यानंतर तेल टाकूया थोडंसं आणि एकदम छान परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता पण कडक झाला पाहिजे आणि खोबरं पण छान ब्राऊन झालं पाहिजे। आणि सोयाबीन तर लगेच भाजलं जातं, असं कडक होतं क्रंची। आणि जेवढं छान आपण भाजलं तेवढी छान चटणी होते आणि कडक होती, आणि त्यानंतर खराब पण नाही होत। कमीत कमी महिनाभर तरी ही चटणी खराब नाही होत। तर लहान मुलं असं पण भरपूर वेगवेगळ्या भाज्या वगैरे खात नाही, जसं काही सोयाबीनची भाजी, तर त्यांना तुम्हाला असं पण डोस्यावर टाकून किंवा डब्याला देण्यासाठी खूपच छान अशी रेसिपी आहे। तर बघू शकताय सोयाबीनचा कलर बदललेला आहे, एकदम कडक असे झालेले आहेत। थोडंसं तेल टाकून भाजलं आहे आपण। त्यानंतर कढीपत्ता जो आहे तो पण छान असा कडक झालेला आहे आणि खोबऱ्याचा पण कलर बदलला आहे। तर 5 ते 10 मिनटं मी भाजून घेतलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि सर्व साहित्य थंड झाल्याच्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला लाल तिखट टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मिक्सरमध्ये एकदम बारीक असं करून घ्यायचे। थोडंसं तुम्ही जाडसर ठेवलं तरी चालेल। तर बघा, एकदम छान अशी चटणी रेडी झाली आहे आपली। तर आता ही चटणी एखाद्या तुम्ही डब्यामध्ये बंद करून ठेवा, महिनाभर खराब नाही होणार। आणि लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी जेवणामध्ये चव वाढवणारी अशी चटणी आपली रेडी झालेली आहे, हेल्दी रेसिपी। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत। बाय बाय।